नमस्कार, आज आपण रेग्युलर मंगळसूत्र पाहणार आहोत। यासाठी एक मीटर लांब धागा घ्यायचा आहे आणि धाग्याच्या दोन्ही बाजूला 12 नंबरच्या दोन सुया ओवायच्या आहेत। त्यातील एका सुईमध्ये हूक घालायचा आहे। हूक मधोमध आल्यावर दोन रेग्युलर गाठ मारायच्या आहेत। नॉर्मल गाठी मारायच्या आहेत, दोन घट्ट गाठी मारायच्या आहेत। यानंतर दोन्ही सुया एकत्र करायच्या आहेत। गाठ मारून झाल्यावर दोन्ही सुया एकत्र करायच्या आणि त्यामध्ये एक गोल्डन मनी ओवायचा आहे, सोनेरी मनी ओवायचा आहे दोन्ही सुया एकत्र करून। हा पहा, या पद्धतीने। नंतर दोन सुया वेगवेगळ्या करायच्या आहेत आणि त्याच्यात काळे मनी ओवायचे आहेत। साधारण 6 इंच लांब काळे मनी आपल्याला ओवायचे आहेत। हे पहा, दोन्ही सुयांमध्ये 6 इंच लांब काळे मनी ओवून झाल्यावर एक गोल्डन मनी घालत आहे। पुन्हा सुया वेगवेगळ्या करायच्या आहेत आणि 6 काळे मनी ओवायचे आहेत। पुन्हा गोल्डन मनी, पुन्हा दोन सुया वेगवेगळ्या करून 6-6 काळे मनी। असे साधारण 8-9 वेळा झाल्यावर, जेवढे तुमच्याकडे सोनेरी मनी आहेत तेवढे झाल्यावर पेंडेन किंवा वाटी मनी घालायचा आहे आणि सेम दुसरी बाजू तशीच ओवायची आहे। दुसऱ्या बाजूला शेवटी दोन्ही सुया एकत्र करून सोनेरी मनी ओवायचा आहे आणि शेवटला जंप रिंग अटॅच करायची आहे। जंप रिंग अटॅच करण्यासाठी एका सुईमध्ये जंप रिंग घालायची आहेत आणि 2-3 नॉर्मल गाठ मारायचे आहेत, रेग्युलर गाठ मारायची आहे। आणि राहिलेल्या धाग्याला आणि गाठीवर स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे, जेणेकरून नायलनचा धागा असतो गाठ सुटू नये यासाठी गाठीवर आणि राहिलेल्या धाग्यावर स्टिक फास्ट ग्लू लावायचा आहे। आणि सुई परत पाठीमागे घ्यायची आहे गोल्डन मण्यामधून आणि साधारण 9-10 काळ्या मण्यांमधून सुई पाठीमागे घ्यायची आहे, जेणेकरून हा ग्लू जो आहे तो मण्यांच्या आतमध्ये चिकटला जाईल, त्यामुळे गाठ सुटणार देखील नाही आणि दिसणार देखील नाही। आणि राहिलेला धागा, दोन्ही सुया अशाच पाठी घ्यायच्या आहेत आणि राहिलेला धागा कट करायचा आहे। अशा पद्धतीने आपलं रेग्युलर मंगळसूत्र तयार झाले आहे। इथे मी वाटी मनी यूज केलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे पेंडेन देखील वापरू शकता। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।